एकीकडे मुंबईत राज्य मंत्रिमंडळ विस्तार होत असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. अयोध्या दौऱ्यावर असलेले उद्धव ठाकरे यांनी त्याचवेळी एकीकडे मंत्रिमंडळ विस्तार संपला आणि लगेचच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अयोध्येत राम मंदिर होणारच असा विश्वास व्यक्त केला. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आता आपल्यासोबत अयोध्येतून आहेत. रामराजे, पत्रकार परिषदेत मोठी गर्जना केलेली आहे उद्धव ठाकरेंनी, राम मंदिर होईलच असं विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. काय सांगाल, या पुढच्या घडामोडी काय असतील? बिलकुल तन्मय, राम मंदिर होणारच असा विश्वास व्यक्त केलेला आहे उद्धव ठाकरे यांनी. परंतु प्रश्न आहे की राम मंदिर कसं बनणार, म्हणजे की जी वचनपूर्ती जे वचन दिलं होतं उद्धव ठाकरे यांनी की पहिले मंदिर फिर सरकार, मंदिर तर बनलं नाही परंतु सरकार आलेलं आहे. आणि आता एकच दोन मार्ग आहेत की ज्या पद्धतीनं राम मंदिर बनू शकतात, एक म्हणजे की कोर्टाच्या माध्यमातून आणि दुसरं म्हणजेच की सरकारच्या हातामध्ये. आज आपण झी 24 तासतर्फे जेव्हा प्रश्न विचारला की या संदर्भामध्ये सरकार अध्यादेश आणू शकतं का आणि राष्ट्रपतींच्या अध्यादेशानुसार हे मंदिर स्थापित करता येऊ शकतं का आणि त्यासाठी शिवसेनेला पाठिंबा आहे का, यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अध्यादेश. रामराजे, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत नेमकं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणालेले आहेत. सभी जानते हैं कि पिछली बार जब मैंने कहा था पहले मंदिर फिर सरकार, तो उसके बाद ये जो मुद्दा था वो पूरे देश में गर्म हो गया था. जैसे कि मान लो कि ठंडे बस्ते में पहले पड़ा था, लेकिन इसके ऊपर भी मंदिर निर्माण के लिए भी अब गति आने लगी है और हमें पक्का विश्वास है कि जल्द से जल्द यहाँ मंदिर बनेगा ही बनेगा. राष्ट्र में दूसरी बार यहाँ आया हूँ. पहली बार जब आया था तो कुछ लोगों ने पूछा था कि आप क्या दोबारा आएंगे, लेकिन ये जगह ऐसी है कि यहाँ बार बार आने जैसा दिल करता है और पता नहीं आगे कितनी बार मैं भाई यहाँ आऊँगा, लेकिन आते तो रहूँगा और मंदिर भी बनेगा. इस विषय के बारे में अगर आपके मन में कोई प्रश्न हो जी, एक सवाल ये है, तो आप पूछिए, मैं आपका समाधान करने की कोशिश करता हूँ. नक्कीच, बॅक टू यू रामराजे. मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय. तुम्ही म्हणालात की ज्यावेळेला आपण प्रश्न विचारला त्यांना त्यावेळेला उद्धवजी उत्तर देत होते, त्याबद्दल काय सांगाल? बिल्कुल, दोन प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पहिला म्हणजेच की कोणता मार्ग असणार राम मंदिर संदर्भाचा, ऑर्डिनन्स आणणार का, आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारला होता की विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच शिवसेनेचा अयोध्या दौरा का. तर या दोन्ही प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलेलं आहे. पहिला मुद्दा जो होता की या संदर्भात ऑर्डिनन्स आणणार का, तर त्यावर सांगितलेलं आहे की सरकारनं ऑर्डिनन्स आणावा आणि ऑर्डिनन्स आणल्यानंतर शिवसेनेचा पाठिंबा असणार आहे. म्हणजेच की शिवसेना सरकारमध्ये जरी असली तरी सरकारमध्ये आहे आणि त्याचबरोबर ऑडियन्स आणला तर पाठिंबा असणार आहे. मग कोर्टामध्ये जी लढाई आहे राम मंदिर संदर्भात, मग त्याचं काय, हा मुद्दा उरतोय. तर दुसरा प्रश्न आपण जो विचारला होता की विधानसभेच्या अगोदरच अयोध्येमध्ये येणं का, कारण यापूर्वीसुद्धा जेव्हा दौरा झाला होता तो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर उद्धव ठाकरे यांचा दौरा झाला होता आणि आता पुन्हा हा दौरा का असं विचारण्यात आल्यानंतर, तर निवडणुकीसंदर्भामध्ये आपण विधानसभेच्या निवडणुकीमुळं हा दौरा आखलेला नाही आहे, तर यापूर्वी आपण वचन दिलं होतं आणि त्याच अनुषंगानं हा दौरा आखला आहे. मात्र यामध्ये कुठेही मतांचं राजकारण नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. जरी स्पष्ट केलं असलं तरीसुद्धा 6 महिन्यामध्ये दुसरा दौरा आणि बरोबर लोकसभेच्या अगोदर आणि त्यानंतर विधानसभेच्या अगोदर, यामुळं मतांचं आकर्षक मतदारांना आकर्षित करण्याचं कुठे ना कुठे शिवसेनेची रणनीती असल्याचं यामधून स्पष्ट दिसत होतं. अनेक मुद्दे उद्धव ठाकरे यांच्या समोर आलेले आहेत जे आता पक्षकार यांच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू आहे आणि समन्वय करून उद्धव ठाकरे यांनी आपलं मत स्पष्ट केलेलं आहे, एक विश्वास व्यक्त केलेला आहे अयोध्या दौऱ्यातल्या या पत्रकार परिषदेमध्ये. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल.